मूळ वस्तू तुटल्यानंतर जो नंतर पॅच दिला जातो तो मूळ वस्तूसारखा कधीच नसतो. मग तो पॅच वस्तूचा, व्यक्तीचा, विश्वासाचा कोणताही असेल. थोडक्यात काय, मूळ वस्तूला तडा एकदा गेला की नंतर त्या वस्तूसारखं काहीही मिळत नाही. म्हणून जपायला शिका, मग ती व्यक्ती असो, विश्वास असो वा कोणतंही नातं असो. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तू चूक आणि मीच बरोबर या दोन गोष्टींना जीवनात थारा न दिल्यास जीवन आनंददायी होतं. समोरचा तेवढा चुकीचा आणि मीच बरोबर असं न मानता समोरच्याच्या जागी आपण स्वतःला ठेवायचं आणि त्यानंतर ठरवायचं कोण चूक आणि कोण बरोबर. आणि काही वेळा नाती जपण्यासाठी शांत बसावं किंवा चूक नसतानाही चूक मान्य करावी. आयुष्यात संपत्ती कमी मिळाली तरी चालेल, पण नाती अशी मिळवा की कोणाला त्याची किंमत पण करता येणार नाही. जीवन आनंदाने खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम, रोज काहीतरी चांगलं लक्षात ठेवायचं आणि काहीतरी वाईट विसरायचं. हा जर आपण नियम केला तर रोज एखादी चांगली गोष्ट लक्षात ठेवली जाईल आणि झालेली वाईट गोष्ट विसरली जाईल आणि यामुळे आपल्याला होणारा त्रास निश्चितच कमी होण्यास मदत होईल. जर दैनंदिन जीवनातील खर्च तुम्ही मोजत असाल तर होणारी जमासुद्धा मोजायला हवी. जर खर्च जमेपेक्षा जास्त करत असाल तर जमा वाढवायला हवी. जर खर्च वाढवू शकता तर जमा का वाढवू शकत नाही? खर्च वाढवून चिंताजनक आयुष्य जगण्यापेक्षा जमा वाढवून समाधानाने जीवन जगा. खर्च वाढवणं जसं आपल्याच हातात असतं तसं जमा वाढवणंसुद्धा आपल्याच हातात असतं. जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरून शिल्लक काही उरत नाही तोपर्यंत तरुणांनी समाजकार्याच्या, राजकारणाच्या नादी लागू नये. फुलपाखरू फक्त 14 दिवस जगते, पण ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येकांचे हृदय जिंकते. आयुष्यात प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा. प्रत्येक गोष्टीचं उत्तर बोलून नाही दाखवायचं, कारण प्रत्येक ठिकाणी बोलाल तर चुकीचे ठराल. म्हणून काही ठिकाणी शांत राहिलेलं चांगलं असतं. जेव्हा नख वाढतात तेव्हा आपण त्यांना कापून टाकतो. नख वाढली म्हणून बोटं कापून टाकत नाही. त्याचप्रमाणे जेव्हा तुमच्यात गैरसमज होतात तेव्हा तुमच्यातला अहंकार कापा, तुमच्यातल्या नात्याला कापू नका. आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणूनच माणसाच्या जीवनात हितचिंतकाची आणि निंदकांची खूप आवश्यकता असते. जगातील सर्वात मोठी प्रॉपर्टी आपलं स्वतःचं शरीर आहे. ते चांगलं असेल तर आपण जगातील कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करू शकतो. म्हणून तुमचं स्वतःचं शरीर आरोग्य सांभाळा, त्यासाठी वेळ द्या, दररोज व्यायाम करा. आपल्या आयुष्याची दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनःशांती मिळणार नाही. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये कायम आनंदी रहा. आपल्याला जे मिळालं आहे त्याची तुलना इतरांशी करू नका. जे मिळालं आहे त्यात समाधानी राहायला शिका. काट्यांनी भरलेल्या रस्त्याने चालताना मी तक्रार करत होतो पायात चपला नसल्याची. समोरून पायच नसलेल्या माणसाला जाताना पाहून जाणीव झाली मी भाग्यवान असण्याची. परमेश्वराने जे जे दिले आहे त्यात समाधान माना. आयुष्य खूप सुंदर वाटेल. आयुष्याविषयी, परमेश्वराविषयी कोणतीही तक्रार उरणारच नाही.
अन्नदानाने हात पवित्र होतात, तीर्थयात्रेने पाय पवित्र होतात, नामस्मरणाने तोंड पवित्र होते आणि शरणागतीने चित्त पवित्र होते। मग भगवंताला आपल्यावर कृपा केल्या वाचून राहवतच नाही। आपण जर सगळीच चांगली चांगली कामं केली तर निश्चितच भगवंत आपल्याला पावेल, आपल्याला आशीर्वाद देईल। एखाद्याचे भांडण झाल्यावर महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, माघार कुणी घ्यायची? भगवान बुद्ध म्हणतात, ज्याला सुखी व्हायचं आहे त्याने पहिली माघार घ्यावी। अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे। आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा। अहंकाराची वात विझण्यातली मजा ज्याला कळली तो जीवनात खरा सुखी झाला। खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही, पण मनाने श्रीमंत नक्की बना। कारण कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात। हवेची पण गंमत आहे, चाकातून गेली तर चाक पळत नाही आणि डोक्यात गेली तर चांगलं वाईट काही कळत नाही। एखाद्याच्या गाडीच्या चाकातून हवा गेली तर चाक पुढे जात नाही, पुन्हा हवा भरल्यानंतरच पुढे जाते। आणि जर डोक्यात गेली तर चांगलं वाईट यातला काही फरक कळत नाही। विद्यार्थ्यांची वही शेवटून भरू लागली की समजावं, एका कलाकाराच्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे। विद्यार्थ्यांच्या वह्यांच्या सुरुवातीला शाळेचा अभ्यास असतो, तर वह्यांच्या शेवटी विद्यार्थी 2 तासांच्या मध्ये काय करतात ते किंवा समोरचा शिक्षक शिकवत असताना काय करतात ते, डिझाईन असेल, चित्र असेल किंवा आणखी काही असेल, ते करत असतात। आणि यातूनच एखादा कलाकार जन्माला येतो। तुम्हाला जगात कितीही किंमत असली तरी जर तुम्हाला तुमच्या घरात किंमत नसेल तर तुमची किंमत शून्य आहे। पाण्याच्या एका थेंबासारखं माणसाचं जीवन आहे, पण अहंकार मात्र समुद्रासारखा आहे। माणसाचं आयुष्य छोट्याशा एका थेंबासारखं असतं, पण त्याला जो अहंकार असतो तो मात्र समुद्रा एवढा मोठा असतो। आणि अहंकारच माणसाला नाहीसं करतो। खांद्यावरचे हातच मनावरचं ओझं उचलतात। जे हात आपल्या खांद्यावर असतात आपल्याला धीर देण्यासाठी, त्यांच्याजवळ मन हलकं केलं की आपल्या मनावर असलेलं ओझं ते उचलतात आणि आपण अगदी निश्चिंत होतो। सुख कोणाला मागून मिळत नाही, सुख शोधूनही सापडत नाही। सुख अशी गोष्ट आहे जी दुसऱ्याला दिल्याशिवाय स्वतःला मिळत नाही, म्हणून सुख वाटत रहा। सुंदर विचार ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।